महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आलंय, कारण भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केलेल्या विधानामुळे चर्चा रंगल्या आहेत. भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबतची युती ही दुर्दैवी होती, हा असंघाशी संघ असल्याचं वक्तव्य केलं आणि अजित पवार गटासोबत झालेली युती दुर्दैवी आहे, खरं तर ती युती त्यांना पटली ना, त्यांना पटली ना आम्हाला पटली असं देखील हाके म्हणाले. दरम्यान यावरती आता खुद्द अजित पवारांनी भाष्य केलं, तुम्ही जर असं बोलत बसलात तर माझे कार्यकर्ते सुद्धा प्रतिक्रिया देत राहतील, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही, अशा गोष्टींना मी महत्व देत नाही असा टोला अजित पवारांनी लगावला, त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे. खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली, पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसं आता आमचा संघ घडून अशा स्वरूपाचे आमदार अजित दादा गटाचे आमदार प्रवक्ते गणेश हाके बोलले की राष्ट्रवादी सोबत युती ही दुर्दैवी आहे. ठीक आहे ना, ते आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी, मोदी साहेबांशी, देवेंद्रजींशी, ह्या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात, हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्त्व देत नाही. माझं काम माझं चालू आहे.